पनवेलमधील मार्केटयार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महानगर गॅसची पाईपलाईन, ओला व सुका कचरा, घनकचरा व्यवस्थापन आणि सोसायटी क्रीडा महोत्सव 2018 याविषयी चर्चा करण्यात आली. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महानगर गॅस आणि घनकचरा व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत महानगर गॅसच्या विषयी महानगर गॅसचे प्रोजेक्ट मॅनेजर जोबिन जॉन्सन यांनी माहिती दिली. स्वच्छता सर्वेक्षण 2018 आणि ओला कचरा आणि सुका कचरा याची माहिती आणि महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऍप विषयी अधिक माहिती सहाय्यक आयुक्त उमेश उकिरडे यांनी सविस्तर दिली. तसेच 13 व 14 जानेवारी दरम्यान होणाऱ्या सोसायटी क्रीडा महोत्सवाविषयी अधिक माहिती देण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण सभापती दर्शना भुईर, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, अजय बहिरा, प्रभाग 19 अध्यक्ष प्रशांत झुंजारराव, मनोहर मुंबईकर, सहाय्यक आयुक्त गलंडे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेलची गुणवत्ता इतरांना पण कळावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण हा ऍप डाऊनलोड करून घ्या. आपण जर सध्या हा ऍप डाऊनलोड केलेला असेल तर नक्कीच सध्या स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये त्याला चांगले गुण आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सध्या स्वच्छ आपल्या पनवेलला स्वच्छ भारतमध्ये चांगल्या स्वरूपाची सध्या आपल्याला गुणवत्ताधारित असा आपल्याला क्रमांक भेटेलच. पण त्याच्याच बरोबर आपल्या ज्या ज्या समस्या असतील की आपल्याला कचरा कुठे जमलेला आहे किंवा कचरा उचलला जात नाहीये किंवा कुठे गटार आहे तो सध्या तिथं जमलेला आहे अशी आपली कोणाची तक्रार असेल तर ती तक्रार आपण या ऍपच्या माध्यमातून आपण नोंदवू शकता. कृपया एक जागरूक नागरिक म्हणून आपण याच्यामध्ये या सर्वेक्षणामध्ये आपण सहभागी व्हा. हे ऍप जास्तीत जास्त डाउनलोड व्हावे यासाठी आपण सर्वांनी इथे प्रयत्न करावा अशी आपल्या इथं विनंती करतो. या गॅसच्या माध्यमातून आणि ह्या या स्वच्छ भारत मोहिमेच्या माध्यमातून पनवेल शहर एक सांगता या इथे एक चांगल्या उंचीला जाऊन पोहोचणार आहे. ह्या मोहिमांना या दोन्ही मोहिमांना कृपया आपण या इथे सहकार्य द्यावं.